आमदार प्रणितजी शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भातनं भाजपवरती आरोप केलेले आहेत. पुलवामाची घटना ही भाजपनं घडवली होती असा थेट आरोप करतायत. कशा पद्धतीनं बघता या आरोपांकडे? मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो. हा शहीदांचा अपमान आहे. जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला, त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला. आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे. हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे. भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे, भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे. मुळात मी याचा निषेध करतो. हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे. ही निवडणूक आहे, लोकसभेपुरतीची निवडणूक आहे, 5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक आहे, मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करणं कितपत योग्य वाटतं? मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो, त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे, हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं, तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे. त्यामुळं मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना कोटा कायद्यातल्या जवळपास 12 ते 13 आतंकवाद्यांना सोडवलं अशा पद्धतीचा आरोप आपण केला, नेमकं काय त्याच्यामध्ये तपशील? या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या. अतिरेकी लिंकिंग या वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूरमध्ये सापडल्या होत्या. त्यांना त्यांच्यावर कारवाई करणार होते, परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या 12 अतिरेक्याला वाचवायचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळं मी यांची मानसिकता, यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो. आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे, हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे. जिथं देश येतो तिथं आम्ही सर्व सोडतो. आणि या देशाशी, त्या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलं आहे, त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे.